छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शिवजयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा 2023 मी गायत्री योगेश कंजार राहणार चिकलठाण तालुका कल्याण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी आज शिवरायांचे विचार आणि आजचा तरुण या विषयावर माझे विचार मांडणार आहे. स्थापून हिंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा. स्थापून हिंदवी स्वराज्य आपले शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता राजा माझ्या त्याच्या चरणी झुकविते माथा झुकविते माथा. 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बालपणापासूनच रामायण आणि महाभारत आई जिजाऊंचे संस्कार आणि शिकवण घेऊन वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 1645 रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सहकार्यांना घेऊन त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि 1646 तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा नारळ फोडला. घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी. विसरणार नाही कधी कोणी तुझ्या कार्याची महती. तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती. ज्या वयात गुलामगिरी झटकून स्वराज्याच्या विचाराने प्रेरित झालेले शिवराय आणि त्यांचे मावळे त्याच वयात आजचा तरुण व्यसन आणि गुंडागिरीच्या मार्गाने प्रेरित होत आहेत. ज्या वयात शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांची शिकवण घेऊन दुश्मनांना आपल्या कोवळ्या मनगटाचा जोर दाखवला त्याच वयात आजचा तरुण आपल्या आई वडिलांना जोर दाखवत आहे. कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. कोणी सांगितलेलं काही मान्य करायचं नाही आणि उरातली उसळणारी ताकद भलत्याच ठिकाणी दाखवायची. शिवरायांचे विचार आजचा तरुण फार विसरून गेला आहे. शिवरायांना फक्त डोक्यावर घेऊन नाचून चालत नाही तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन चालावं हे आजच्या तरुणाला जमत नाही. शिवजयंतीच्या दिवशी मात्र आपलं शिवप्रेम जाग होत तेही चुकीच्या मार्गाने. दारू पिऊन डीजे समोर वेडे वाकडे ताळा करत नाचलं की झाली आमची शिवजयंती. किंवा मग गाडीला भला मोठा झेंडा बांधायचा आणि बापाने टाकून दिलेल्या पेट्रोलवर गावभर हिंडायचं. कधी पोरींना कट मारायची तर कधी गुटखा खाऊन थुकायचं. हेच काम करतायत आजचे तरुण. पण बाबांनो जर तुम्हाला राजांना मान येत नसेल ना तर कृपया अपमान तरी करू नका. हातावर किंवा प्रोफाईल फोटोच्या पुढे छत्रपतीचा मावळा लिहिल्याने कोणी मावळा होत नाही. शिवरायांचा मावळा कसा असावा. सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. फेब्रुवारी महिना शिवजयंती सारख्या पवित्र सणाने पावन झालेला असताना सुद्धा पाश्चिमात्य संस्कृतीच्या तालावर नाचणाऱ्या आजचे तरुण या महिन्यात येणाऱ्या प्रॉमिस डे हॉक डे यासारख्या दिवसांना महत्वाचे मानतात. काहींचे प्रेम असेल पवित्र मान्य आहे परंतु दुसऱ्याची संस्कृती बोकांडी घेऊन आपली संस्कृती पायदळी तुटायची हे कोण्या गावचं शहाणपण. अरे काय तो तुमचा प्रॉमिस डे. आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घ्यायची आणि परत ती शपथ पुढच्या वर्षी दुसऱ्या व्यक्तीसाठी घ्यायची हेच का तुमचं प्रॉमिस. राजा तुम्ही विशाळगड गाठा एकही गणिम पुढे सरकू देत नाही याला म्हणायचं प्रॉमिस. फक्त 60 मावळे द्या राजा एका रात्रीत गड घेतो याला म्हणायचं प्रॉमिस. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं जीव गेला तरी कोंडाणा सर करणार याला म्हणायचं प्रॉमिस. आणि हक डे काय असतं ते जाऊन विचार अफजल खानाच्या कबरीला. त्याला हक करून 2 मिनिटात दम दाखवलं होतं राजांनी. काय ते प्रेम मैत्री. अरे काय ते प्रेम आणि आताची मैत्री फुकट घाला जेव सारे जेवण येऊ हे अशी आजच्या तरुणांची मैत्री आहे. आणि आता तर सध्या जिकडे बघू तिकडे नवीन ट्रेंड सुरू आहे. दुःख अडवायला उमऱ्यासारखा बनव्यातही गारव्यासारखा मित्र. अरे ट्रेन नुसार बदलणारी मैत्री नव्हती ती. दुःख उमऱ्यात काय तर गावच्या वेशीवर यायच्या आत ते झेलण्यासाठी निधड्याच्या ती पुढे येत वनवा पेटायच्या आत रिझवला जायच्या. काय ते विचार. अरे जगण्यासाठी तर आजचे तरुण धडपडतात तेव्हा मरण्यासाठी धडपड असायची. कोंढाण्यासाठी तानाजी गेला गोड खिंडीत बाजी कामा आला. अरे महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी कित्येक मावळा जीवना मेला काही तरुण करतात मेहनत नोकरी व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहतात पण थोडं जरा संकट आलं की लगेच कोसळतात. अरे किती संकट झेलली पण मनातली जिद्द आणि मनगटातली ताकद कधी कमी झाली नाही. तह करून 26 किल्ले गमावले परंतु पुढच्या 8 वर्षात 360 किल्ले जिंकले याला म्हणायचं कॉमबॅक. अरे आजच्या तरुणा केवढी मोठी गाथा आहे आपल्या राजांची ती वाच म्हणजे तुला मोटिवेशन मिळेल. शिवरायांचे विचार मनात साठव आणि आचरणात आण. त्यातले मोजके जरी विचार तू आचरणात आणलेस तरी तू अजिंक्य होशील. शिवराय ऐकायला सोपे आहेत. शिवराय बोलायला सोपे आहेत. शिवरायांचा जयघोष करणं सुद्धा सोपं आहे पण शिवराय अंगीकारणं खूप कठीण आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले पुस्तकात लिहितात की आमच्या लोकांच्या अंगात देवी देव भूतही येतात, पण ज्या दिवशी आमच्या अंगात शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी आम्ही सारे जग जिंकू. म्हणून म्हणते, उंच आकाशी झेप घ्यायची असेल तर गरुडासारखं बळ हवं, दरीत झोकून द्यायचं असेल तर नभासारखं धाडस हवं, आणि पाण्यात उसळी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवरायांसारखे विचार हवे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.